खडकीबू येथील सार्वजनिक रस्त्याची झाली दुरावस्था. शासनाने निधी उपलब्ध करून रस्त्याचे डांबरीकरण करावे. आता सविस्तर वृत्त. अकोला शहरातील खडकीबू परिसरातील सार्वजनिक रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात मोठे मोठे खड्डे पडले आहेत. तसेच येथील गल्ली बोळ्यांमध्ये मार्गांचे डांबरीकरणही करण्यात आले नसून या मार्गांचे डांबरीकरण करण्यासाठी अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते काळे व स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालय व अकोला महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने दिली. दरम्यान प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी करून सदर मार्ग DPR मध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु अकोला महानगरपालिकेला निधी उपलब्ध नाही या कारणाखाली सदर निवेदन प्रलंबित ठेवण्यात आले असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले. तरी खडकी परिसरातील सार्वजनिक रस्त्याची शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा व सदर मार्ग डांबरीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ऋषभ काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. तसेच खडकी परिसरातील सर्व सार्वजनिक रस्त्यांची स्थळ चौकशी करण्याचा आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात यावा अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रस्ता डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून स्थानिक आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. तरी स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. डॉक्टर प्रकाश भोंग, संस्थापक अध्यक्ष जनाधार सामाजिक संघटना. मी सध्या माझ्याच घरासमोर शिवाजीनगरमध्ये उभा आहे. माझ्याच घरासमोरचा रस्त्याची दुर्दशा अशी आहे की इथे साधं चालता सुद्धा येत नाही, कारण यामध्ये कमीत कमी टोंगरा टोंगराभर गाठा असतो. आजूबाजूला विशेष म्हणजे लाईटसुद्धा नाही आहे. आज इथं जर चालता वेळेस जर साधं नगरसेवक जर पाणी जर आलं तर चालू शकणार नाही. आणि विशेष म्हणजे इथं साप नेहमी निघत राहतात. रात्रीचे इथे भयानक अंधार असते. यामध्ये लोक इथं काही टवाळ खुडकुंड दारू पिणे पत्ता खेळणे यासारखे कामं इथं करत राहतात. त्यामुळे येथील नागरिकांना असुरक्षितता निर्माण झालेली आहे. या रोडची दुर्दशा एवढी खराब आहे, जर इथं रात्रीचं अचानक जर काही दुर्घटना घडली तर रोडपर्यंत पोचायला कमीत कमी यांना 1 घंटा लागेल आणि यांच्या घरापर्यंत गाडी पोचणं हे अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे नगरसेवकांनी स्थानिक नगरसेवकांनी याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. आता तर ते माझी झालेले आहेत, पुन्हा होतील नाही होतील याचं आपण सांगू शकत नाही, पण ते सध्या माझी आहे. पण त्यांनी आज 2000 कोटीचा निधी आलेला आहे. ते आमदार निधीतून हा जो 2000 कोटीचा निधी आला होता. माझं नाव ऋषभ काळे आहे. मी खडकी परिसरातील सामाजिक कार्यकर्ता असून शिवाजीनगर खडकी विनोद डिगे यांच्या घरासमोरचा जो रस्ता आहे आणि खडकीमधील इतर सर्व सार्वजनिक रस्ते हे प्रशासनाने डांबरीकरण केलेले नसून या ठिकाणी डांबरीकरण करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि अकोला महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार अर्ज दिलेला आहे. परंतु हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी शासनाकडे निधी नाही असं आयुक्त यांचे म्हणणं आहे. तरी आमचं असं म्हणणं आहे की हा रस्ता तत्काळ डांबरीकरण करण्यात यावं. शेतकरी बंधूंनो, आता खत बियाण्याची चिंता कशाला? आता आपल्या शेतकऱ्यांचे गणेश भाकरी कृषी सेवा केंद्र अकोल्यात बी बियाणे तसेच खते योग्य दरात उपलब्ध. आमचा पत्ता अकोट स्टँड चौक अकोला. मोबाईल नंबर 87 67 99 02 34. आमच्या कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर गणेश भाकरे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.